समाजमनाचा वेध आणि सिद्धनाथाच्या नावाने चांगभलाचा गजर करत खडाव तालुक्यातील निमजोड येथील सिद्धनाथ जोगेश्वरी देवाचा वार्षिक रथोत्सव मोठा उत्साहात संपन्न झालाय. चालू वर्षी रथावर सुमारे 50,35,000 देणगी जमली आहे. देणगी रकमेत गेल्या वर्षीपेक्षा 2,66,342 रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. यावेळी 11 वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन करण्यात आले. त्यानंतर महादेव मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य बाजारपेठ, शनिवार पेठ, बाजार पटांगण, मायणी रोड, देशमुखाळी, पूर्व घाडगेमाळा रस्ता, चावडी चौक, म्हासुर्णे रोड, घाडजाळी, होळीचा रोड, बाजारपेठ मार्गे रात्री उशिरा रथयात्रा नाथ मंदिर परिसरात आली. रथमार्गावर भाविकांनी गुलालाची उधळण करत 1,000 रुपये अर्पण केले, तर जागोजागी रांगोळी काढण्यात आली होती. सायंकाळी उशिरापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. तर रथयात्रेनिमित्त खेळणी, पाळणे आणि मेवा मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहेत. यात्रेसाठी गावातील चाकरमाने तसेच गलाई बांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. यात्रेनिमित्त साप्ताहिक येराळा दर्शनच्या वतीनं प्रसिद्ध केलेल्या विशेष अंकाचं प्रकाशन चावडी चौकात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्त्यांच्या जंगी मैदानास मल्ल आणि प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अंतिम कुस्तीत हरियाणा केसरी विशाल भोंडू यानं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखवर मात करत 5 लाखांचं इनाम जिंकलं. पोस्टरवरील अन्य मोठ्या कुस्त्याही रंगतदार झाल्या. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, निमसोड. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.